केंद्र सरकारने देशभरात विस्तारलेल्या शेतकरी हित जपणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीला मुक्त धोरणात आणले. आता कुठलाही व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माल खरेदी करू शकतो. हा नियमन मुक्तीचा निर्णय बाजार समिती उद्ध्वस्त करेल या भीतीने देशातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. मनमाड परिसरातही शेतकरी आपला असंतोष व्यक्त करताना दिसतोय. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीही आजपासून बंद ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष व्यक्त केलाय बाळासाहेब आव्हाड यांनी. मार्केटमध्ये शेतकऱ्यांना चांगले कांदा भाव मिळत आहे म्हणून शासनाने काही व्यापारी नवीन जर दिले आणि त्याची शेतकऱ्याची फसवणूक झाली, आज ती मार्केट कमिटी पैशाचं जाव हमी घेते आहे म्हणून असं कोणी देऊ नये, तर शेतकऱ्याला चांगले चांगले भाव द्यावा आणि भाव आता चांगले आहे म्हणून शेतकऱ्यांची परिस्थिती बरी आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन बाजार समिती बंद ठेवण्यात आल्याचं सभापती किशोर लहान यांनी सांगितलंय. केंद्र सरकारचे नियमन मुक्ती केल्यामुळे शेतकरी प्रतिनिधींनी हा बाजार समिती बंद पुकारलेला आहे. तरी मी केंद्राकडे आणि सरकारकडे राज्य सरकारकडे अशी मागणी करतो की या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा आणि शेतकरी जगला पाहिजे आणि टिकला पाहिजे, त्याचबरोबर बाजार समितीचे हिताचे निर्णय घेऊन हा निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मी सभापती या नात्याने सरकारकडे विनंती करतो. केंद्राच्या या निर्णयाचा शेतकऱ्यावर नकारात्मक परिणाम होणार असून यातून शेतकऱ्याची फसवणूक होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. द्राक्ष डाळिंबाच्या बाबतीत असे अनेक फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये झालेत. शेतकऱ्यांनी फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल केलेत, मात्र तपास अजूनही झालेला नाहीये. त्यातच नियमन मुक्तीचा हा निर्णय शेतकऱ्यांची मुंडी मोडणार आहे. सरकारनं फेरविचार करणं यातच शेतकऱ्यांचं हित आहे. सागर जनस्थानसाठी विनोद वर्मा, मनमाड.